आणि अक्षय आपण पाहतो नॉन स्ट्राईकला, पहिला चेंडू स्वप्नीलच्या बॅट मधून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, सीमा रेषा पार, पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, चार धावा. डीजे शिफ्टिंग आहे, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, पूर्ण झालं की सांगा मला फक्त. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार खेळून काढलाय, सुरुवात तर अगदी धूम धडाक्यामध्ये केली जाते स्वप्नील यांच्या बॅट मधून. स्वप्नील आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये, दोन्ही बिग हिटर आहेत. पुढचा चेंडू अजित याचा, पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा क्षेत्र तेच, इथे मात्र रिझल्ट बदलला जाईल, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार सहा धावींसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईकला येतो अक्षय, मॅन फ्रॉम मुंबई नेवळू इथला स्वप्नील आपण पाहतोय तिथे मैदानामध्ये सज्ज आहे. मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळण्याचा नक्कीच अनुभव आहे. इथे देखील आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, प्रयत्न इथे फसला जातोय. पहिल्या दोन चेंडूवरती दहा धावा आल्या, दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय, परंतु हे जे पॉवर प्लेचं षटक आहे ना, या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन चेंडूवरती दहा आल्यात, तिसरा चेंडू इथे डॉट बॉल आहे, इथे कमबॅक अजितला देखील करावं लागेल कारण बिग हिटर इथे मैदानामध्ये सज्ज आहेत. पुढचा चेंडू इथे बॅटची एच, मोठा मासा गळाला, पहिला फलंदाज इथे आपण पाहतोय स्वप्नील जेल मधून. इथे आपण पाहतोय बॅटर क्रमांक पहिला स्वप्नील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय शैलेश भोसले. आता एकाच नावाचे खेळाडू आहेत जे बोलणारे देखील आणि खेळणारे देखील, पाहूया कशा प्रकारे इथे शैलेश सर बॅटिंग करतायत. एक चांगला बॅटर इथे बाद झालाय, स्वप्नील अगदी स्वस्तामध्येच बाद झाला असंच म्हणावं लागेल. पुढचा चेंडू अजित यांचा, इथं बिगिट, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने, सीमा रेषा पार, बाहुबली फटका, येतोय षटकार सहा धावींसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 16 धावा. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार आहे, जो येईल तो प्रहार करतोय. स्वप्नील आल्या, पहिल्या दोन चेंडूवरती दहा धावा आल्या, तो बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी शैलेश इथे आपण पाहतोय स्ट्राईकला येतात. आणि पहिला चेंडू इथे अगदी उतुंग आणि बहारदार टोला, मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार खेळून काढलाय. सहा धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होती ती 16. पुढचा चेंडू इथे मात्र भरकटलेला मार आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर आहे चेडू. इथे व्हाईट बॉलचा कॉल, अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 17. खऱ्या अर्थाने गोलंदाजालाच खतरा असेल, परंतु इथे अजितने देखील काहीसं कमबॅक केलंय, संमिश्र स्वरूपाचं षटक आहे. स्वप्नील सारखा एक दिग्गज फलंदाज त्याने बाद केलाय. पुढचा चेडू शैलेशसाठी, इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट, इथे चेडू डॉट बॉल आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय एक बॅटर बाद 17 धावा. 5 षटकांची मॅच आहे, चला वेळ वाचवा. प्रत्येक वेळेस गोलंदाजी इथे देत असताना सर्वांनी गोळा होऊ नका, चर्चा अजिबात करू नका, हे तुमच्या फायद्याचं आहे, शेवटपर्यंत तुमच्या फायद्याचं आहे वेळ वाचवणं. तुम्ही जर वेळ खर्च केलात तर इथे तुम्हाला काही एक फायदा होणार नाही, नुकसानच आहे.
हे बॉलर कोण आहे दादा? दादा बॉलर गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय विकास कंक. गोलंदाजी मार्क वरती आहे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती विकास यांना आपण पाहतोय. घनसोली मुंबई येथून आलेला हा खेळाडू आहे आणि पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी करेल. तर स्ट्राईकला द सिक्सर किंग अक्षय. पहिला चेंडू मिस्टाक चौक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. इथे आपण पाहतोय अक्षय बाद होतोय डायमंड डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतोय शॉर्ट सिलेक्शन काहीसा खराब झालंय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू अगदी आकाशाची वेध आणि त्यानंतर मिडऑफच्या ज्या क्षेत्ररक्षकाने अगदी आरामशीर त्या ठिकाणी अगदी सोप्पा झेल टिपलाय आणि अक्षयला इथे आपण पाहतोय डायमंड डकचा शिकार ठरवत असताना बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलंय. इथे आपण पाहतोय अक्षय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत निलेश. अक्षय बाद झालाय निलेश येते. इथे आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. विकास याचं संघाचा विकास करण्याचं काम त्याने हाती घेतलंय. 17 खतरा इथे अक्षय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. दोन्ही बिगिटर आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आलेत डगआउट मध्ये आहेत. तर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शैलेश तर दुसऱ्या बाजूला निलेश. ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती विकास एक यशस्वी गोलंदाज हा देखील आपण पाहतोय. मुंबई येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. कशा प्रकारे इथे कामगिरी करेल आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आणि आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती यश मिळत आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय चेंडू डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्रक्ष डीप मध्ये तैनात या फटक्यासाठी. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 18 धावा. 17 खतरा टळलाय आणि धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू षडक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय. दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 18 धावा झाल्यात. पुढचा चेंडू शैलेशसाठी. इथे फुल्लर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी इथे केली आहे. वा भन्नाट वेग अचूक टप्पा योग्य नियंत्रण आणि सरळ चेंडू आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला जी पाहायला मिळते विकास यांची. पुढचा चेंडू शैलेशसाठी. आतापर्यंत गोलंदाजाने या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली. पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. इथे तुतू मेमे तीन तिगाड आणि काम बिगाड. तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. असं बघायला गेलं तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या खेळाडूला हा झेल होता परंतु यष्टी रक्षकाने तिथे प्रयत्न केला आणि तो प्रयत्न इथे फसला. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. एक संधी होती ती संधी गमावली आहे. शैलेशांना जीवदान मिळत आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेतला जातो. इथे शैलेश सर ते जीवदानाचा फायदा घेतील का. इथे चेंडू भरकटलाय डाव्या एसटीच्या बाहेर. व्हाइट बॉलचा कॉल. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 रन्स 21 धावा झाल्यात. 20 धावा झाल्यात माफ करा 20 धावा झाल्यात. इथे इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये लागलेली शर्यत. क्षेत्ररक्षकाने जिंकले. फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा जे इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 22 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा होत्या. त्यानंतर मात्र इथे विकास यांच्या गोलंदाजी मार्क वरती असताना 5 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात आणि एक बॅटर बाद देखील केलाय. पुढचा चेंडू निलेश साठी. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. इथे चेंडू उजयष्टीच्या बाहेर. व्हाइट बॉलचा कॉल. बघा एक झेल सुटल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ यामध्ये फरक झालाय. म्हणजे कॅचेस किती महत्वाचे असतात. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील तिथे काहीसा खालावलेला आपण पाहतोय. पहिले जे चेंडू हाताळले त्यामध्ये आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी झाली. त्यानंतर मात्र खर्ची गोलंदाजी होतोय. इथे स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावेंसाठी. वन शॉट वर गेलाय का.
बॉलला मदती करता तोपर्यंत जुना चेंडू त्या आतमध्ये. जुना बॉल आहे का? पंच जुना बॉल आहे. आयोजक तो चेंडू आणून घ्या. धावसंख्या इथे आपण पाहतो 28 धावा झाल्यात, 29 धावा झाल्यात. दोन षटकांचा खेळ संपलाय, 29 धावा. धावसंख्या तर योग्य आहे, दोन बॅटर बाद झालेत. परंतु इथे मनामध्ये विचार एकच आहे की 30 चेंडू मध्ये कमीत कमी 65 धावसंख्या जाणं फार गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. दोन षटकांमध्ये 29 धावा जरी खर्च केल्या तरी या संघाकडे देखील तितकीच तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. आणि इथे धावा सेट झाल्यानंतर त्या धाव्यांचा पाठलाग करणारे बॅटर देखील आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजित यांना. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. शाईकला आपण पाहतोय शैलेश, ज्यांना एक जीवदान मिळालंय. पाहूया त्या जीवदानाचा इथून पुढे फायदा घेतला जाईल की नाही. गोलंदाजी मार्गवरती अजित आहे, ज्यांनी एक विकेट देखील मिळवले. स्वप्नील सारखा एक दिग्गज बॅटर त्यांनी बाद केलाय. पाहूया या षटकामध्ये ते देखील कमबॅक करतील की नाही. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. इथे ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेडू आपण पाहतोय सरळ इथे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे चेडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात इथे निर्धाव चेडूने केली जाते. चांगली सुरुवात. पुढचा चेडू इथे पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन आणि लेंथ मध्ये न येता बॅट अगदी वेगात फिरवली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं ना तर चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाने देखील आपलं चातुर्य दाखवलं, अचूक टप्पा त्या ठिकाणी हेरला आणि फलंदाजांना सातत्याने निर्धाव चेंडू इथे हाताळले जात आहेत. पुढचा चेडू शैलेश याच्यासाठी. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि डीप मिड विकेटच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. तू अडवायचा का मी अडवायचा आहे? दोघांनी अडवला नाही, दोघांनी सोडून दिला. त्यानंतर इकडे तिकडे बघून काही एक उपयोग नाही. दोघांनी क्षेत्ररक्षण खराब केलं, परंतु बाकीच्या 9 जणांचं लक्ष त्या दोघांकडेच होत. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 33 धावा. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मगाशी देखील शैलेश यांना जीवदान मिळालं आणि त्यानंतर आपण एक चौकार येताना पाहतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 33 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मिस्टर अशोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक इथे. मग असे प्रयत्न आहेत ना, तुम्हाला जे न होणारे झेलत ना त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न 100% करावा लागणार. आता जरी प्रयत्न केला असताना तरी हा चेंडू सीमारेषेच्या जवळपास देखील गेला नसता, कारण चेंडूने उंची घेतली होती, लांबी कमी होती आणि मैदान फार मोठं आहे. जवळपास 30 यार्ड सर्कलच्या काही फुटांवरतीच आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू आदळला जातोय. एकच धाव मिळेल. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 34. पुढचा चेंडू आपण पाहतो इथे निलेशसाठी असेल. इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल होती आहे. निलेश इथे त्रिफळा बाद, बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सारा सड़के अपने बाप की, एक इदार कहते हैं ये बिल्डिंगे हैं आपकी.
पुढचा चेडू इथे बॅकफुटला जाऊन चेडू कट केलाय. पॉइंटच्या दिशेने सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. भरत यांच्या बॅट मधून एक धाव येते. धावसंख्या इथे आपण पाहतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर तीन बॅटर बाद 35 धावा. भरत इथे बॅटिंगला आलाय. परत भरत आणि शैलेशची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतो अक्षय. षडक क्रमांक मैदानामध्ये चौथ्याची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. स्ट्राईकला आपण पाहतोय भरत इथे कशा प्रकारे प्रहार करेल. पहिला चेडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चेडू डॉट बॉल आहे. उजव्या एसटीच्या लगत चेडू इथे हाताळला जातोय. चांगला पर्याय इथे गोलंदाजाने निवडलाय. डीजे मध्येच वाजवू नका. पुढचा चेडू इथे मात्र चेंडू भरकटलाय. बघा पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. आपण गोलंदाजाची स्तुती केली. लगेच पुढच्या चेंडूवरती तो भरकटला गेला. वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल. इथे बॅक टू बॅक दोन चेंडू अवंतर आहेत. उन्हाचा तडाखा एवढा वाढत चाललाय. खेळाडूंना विनंती आहे थोडस पटपट खेळा. सावलीमध्ये बसा आराम करा. इथे फुल टॉस आणि क्षेत्ररक्षण तिथे खराब. मग आता असं जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर गोलंदाज काही करू शकणार नाही. म्हणजे आम्ही संघ निवड करत असताना फक्त बॅटिंग आणि बॉलिंगकडे लक्ष दिलं. आम्ही क्षेत्ररक्षणाकडे लक्षच दिलं नाही असं चालणार नाही. कारण गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये तेवढंच करायचं असतं. माझ्याकडे बॅट्समन आहेत, माझ्याकडे बॉलर आहेत, माझ्याकडे क्षेत्ररक्षण नाही, तुम्ही मॅच जिंकू शकणार नाही. कारण गोलंदाज काय करणार. इथे आपण पाहतो यष्टीरक्षकाने अप्रतिम असं यष्टीरक्षण केलंय. चांगला चेंडू अडवलाय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावा झाल्यात. चौथं षटक सुरू आहे. जी सुरुवात झाली तिचा शेवट मात्र इथे गोड होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. गोलंदाज सातत्याने उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. वाईट बॉल आहे. धावसंख्या 40 धावा. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागतं. कारण लाईन लेंथ इथे बिघडू दिली जात नाही. एखादा अवंतर जाईल तर एखादा निर्धाव चेंडू देखील जातोय. म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला एक एक धाव जाणं परवडण्यासारखं आहे. चौकार षटकार इथे जात नाहीये. म्हणजे गोलंदाजाचं माइंडसेट अगदी योग्य आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्याप्रमाणे सजवलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याची जागा बदलून आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने त्याला तैनात केलंय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डीप काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग आहे. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू जातोय. सीमा रेषा पार इथे येतोय. शैलेश यांच्या बॅट मधून चौकार. भरत भरत यांच्या बॅट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेडू कट करण्याचा प्रयत्न आहे. इथे चेडू डॉट बॉल आहे. चार षटकांचा खेळ संपलाय. चार षटकानंतर 46 धावा जे आपल्याला चव्वेचाळीस धावा.
चार मध्ये 44 गोलंदाजी मार्क वरती परेश, पहिला चेडू फुल टॉस शैलीशांच्या बॅट मधून खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने, एक धाव त्या दरम्यान मिळेल, सिंगल फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 45 धावा, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, लास्ट 5 बॉल, इथे मात्र भरत आणि शैलीशी जोडी मैदानामध्ये, गोलंदाजी मार्क वरती परेश आहे, आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार आहेत, पुढील मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही, धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 46 धावा. शिवयोद्धा आणि आमदार शिलेदार दोन्ही संघांचे संघनायक पटकन इथे यायचंय, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहे, लवकरात लवकर इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, वेळ वाचवा आणि लवकरात लवकर या. इथे गती परिवर्तन अगदी शेवटच्या क्षणी ओळखलं, एक धावता दरम्यान मिळते, दुसरीचा प्रयत्न केलाय, यष्टीरक्षकाने आपली जागा सोडली आणि त्याचमुळे या दोन धावा पूर्ण झाल्यात, दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या इथे आपण पाहतोय 47 धावा झाल्यात, 48 धावा झाल्यात, षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय शेवटचा आहे, अंतिम षटक आहे, 48 धावा आतापर्यंत झाल्यात, चांगली गोलंदाजी परेशांची आपण पाहतोय, कुठलाही बिगीट खेळू दिला नाही, एकेरी दुहेरी धाव संघाला परवडण्यासारखे, इथे बिगीट खेळणं हे फलंदाजाचं काम आहे. इथे देखील आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेडू इथे मार्गस्थ केलाय, सिंगल मिळेल, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 49. चला पुढील मॅचचे दोन्ही संघ टॉस करण्यासाठी लवकर उठा आणि टॉस करायला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, वेळ न लावता. जर तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला नाहीत तर साहजिक आहेत, आयोजक म्हणतात की ओव्हर कमी केल्या जातील. इथे इनसाइड आउट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, भरत पुन्हा एकदा संघासाठी धावून आलाय, परत खेळतोय एक चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहतोय 50 पार जाते, 53 धावा झाल्यात, पुढचा चेंडू भरत साठी, पुन्हा एकदा इथे काहीशी चेंडूने घेतलेली उसळी, 53 झाल्यात, 54 धावींची गरज दुसऱ्या डावामध्ये आपल्याला जी पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन्स आलेत का, दोन्ही कॅप्टन्स लगेच या. आणि आता जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, चला नागेश्वर 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवण्यासाठी मैदानामध्ये एका लाईनीत एका ओळीत यायचंय, आणि मैदानाच्या बाहेर जाताना देखील एका लाईनीत एका ओळीतच बाहेर जा, क्रिकेटचा रिस्पेक्ट असणं फार गरजेचं आहे. त्याला क्षेत्ररक्षणासाठी पटकन मैदानाचा ताबा घ्या, वेळ लावू नका. नागेश्वर 11 आपल्याला विनंती आहे. एका संघाचे कर्णधार आले, दुसरे कुठे सर आले? हा बॉल द्या आतमध्ये. एक पुढील मॅचचा टॉस देखील इथे आपण संपन्न करतोय. चला अक्षय सर आपली टीम घेऊन मैदानामध्ये या, वेळ लावू नका प्लीज, आपल्याला ही विनंती आहे, अजिबात वेळ लावू नका. आणि आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पण लगेच सज्ज व्हायचंय, थोडस आयोजकांना सहकार्य करा, ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे, तुम्ही जर थोडस सहकार्य केलं तर फार बरं होईल. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस इथे जिंकलाय शिवयोद्धा या संघाने, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमता बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चालू आहे ना,
चला आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये या आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. अक्षय सर फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. तुम्ही अजिबात गोळा घेऊ नका, गोळा बेरीज अजिबात करू नका. उत्तर इथे तुमचं वजाबाकी मध्ये येईल. काय रे, अरे कॉमेंट्री करतोय मी. चला मॅचला लगेच सुरुवात होते. षटक क्रमांक पहिले सुरू होत आहे. पहिला चेडू इथे आखूड टप्प्याचा चेडू. जोरदार अपील पंचांकडे इथे अपील केली जाते, परंतु पंचांनी देखील ही अपील फेटाळून दिली आहे. चांगला कॉल इथे केलाय पंचांनी देखील. इथे आपण पाहतोय पहिल्या चेडूवरती जी अपील करण्यात आली ती अपील फेटाळून दिली आहे. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, कोण आहे सचिन इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईकला अक्षय आणि अजित ही जोडी आहे. इथे खोलवाट टप्प्याचा चेडू खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव, एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ केलाय. 54 धावेंचा इथे पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात इथे खऱ्या अर्थाने केली जाते. पहिलं षटक सचिन. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. बघा इथे डायरेक्ट मंकड विकेट आउट असतो. आता इथे नो बॉल वगैरे नाहीये, डेड बॉल असेल. आउट असेल तर आउट आणि जर नसेल तर डेड बॉल. म्हणजे हा प्लस पॉईंट फक्त गोलंदाजासाठी आहे. फलंदाजाला इथे कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही, त्यामुळे थोडासा विचार करा. आणि हा क्रिकेटचा भाग आहे. तुम्ही म्हणाल की मी चिडून आउट झालो, तसं होणार नाही. हा क्रिकेटचा भाग आहे. संयम फार महत्वाचा आहे. इथे बीमार, इथे बीमार आणि त्यावरती आलेला षटकार. नो प्लस षटकार. 6 धावा. या 7 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 8 धावा झाल्यात आणि पुढचा चेंडू देखील असेल तो फ्री हिट. बघा तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू नका, कारण नो बॉल आहे.
जिथे आहेत तिथे क्षेत्रक्षेत्र राहतील, कुठलीही जागा बदलली जात नाही, कुठलाही खेळाडू इकडचा तिकडे करता येणार नाही, जिथे होते तिथेच तुम्हाला थांबावं लागेल. ऑल इज वेल, पंचांनी एकदा पडताळणी केली, पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. इथे फुलटॉस चेंडू ऑन साइड ला खेळला, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये तैनात. एक धावत्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 9 धावा. पहिले दोन चेंडू अप्रतिमरित्या इथे सचिन यांनी हाताळले, आणि जो मंकड विकेट घेण्याचा जो प्रयत्न केला ना, त्यामुळे त्यांचा तिथे कॉन्सन्ट्रेशन काहीस खराब झालं. आणि पुढचा चेंडू वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नात तिथे बीमार हाताळला आणि त्यामध्ये षटकार आला. पुढचा चेंडू सचिन यांचा, इथे फुलटॉस कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. एवढं चांगलं मैदान या ठिकाणी आपल्याला जे उपलब्ध करून दिलं जात आहे या स्पर्धेदरम्यान, रायरेश्वर रोहिडा प्रीमियर लीग दरम्यान, अगदी हिरव्या गार गालीचा इथे मैदानामध्ये आपल्याला पसरवलेला पाहायला मिळतो, आणि त्यामध्ये अगदी लोळण्याचं काम देखील क्षेत्ररक्षण करतायत, आनंद घेत आहेत चांगल्या मैदानाचा. वाह, इथे काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिलंच इथे आपण पाहतोय येष्ट्यांवरती तिथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु पॅटर्नने देखील काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या इथे आपण पाहतोय 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, आतापर्यंत 11 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल, 54 धावेंच्या पाठलागाला इथे सुरुवात केली जाते. पुढचा चेंडू सचिन यांचा, इथे मात्र कलात्मक फटका, बॉटम हँडचा चांगला वापर. इथे मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय सिंगल, आणि त्यामध्ये पुन्हा एकदा एका धावेची वाढ. 2 धावा आताच्या मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, 13 धावा. वाह, सुरेख फटका, घुटना टेक और तमाशा देख, चेडू जातो मिड विकेट बाउंड्री, चेडू करू शकणार 6 धावांसाठी. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 धावा झाल्यात. पुढचा चेडू इथे पुन्हा फुलटॉस, तू डाल डाल मे मार मार, इथे प्रत्येक चेडूवरती प्रहार आहे. षटकार 6 धावा, बॅक टू बॅक दुसरा. बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या इथे आपण पाहतोय झपाट्याने वाढली जाते. 25 धावा आतापर्यंत झाल्यात, अजूनही इथे आपण पाहतोय 29 धावींची गरज आहे. 29 धावींची अजूनही गरज आहे. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते, 22 चेंडू आणि 29 धावींची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे, काय अफलातून बॅटिंग इथे अजित यांची आपण पाहतोय. नावातच जीत आहे आणि अजित आपल्या नावाप्रमाणेच इथे कामगिरी करतोय. पाहूया षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का. इथे आपण पाहतोय चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे.
इथे मात्र चांगलासा कमबॅक आपण पाहतोय मैदानामध्ये जो केला जातोय. अक्षयच्या बॅटमधून आपण षटकार पाहतोय. याचे आमचे स्कोरर मित्र नवीन आहेत त्यामुळे थोडीशी गडबड झाली, नावाची गफलत झाली, बाकी धावगती बरोबर आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 25च आहे. इथे देखील शफल होऊन चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा बाहुबली फटका, षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा झाल्यात, काय आक्रमण चढवलं. हे दुसरं षटक आहे आणि जसंच तसं उत्तर दिलंय. 31 धावा झाल्यात. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे चांगली कामगिरी करतायत. एका बाजूने आपण पाहतोय अजित आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अक्षय आहे. अजित आणि अक्षय डबल ए ची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिनजी कुडले यांच्याकडून जर का चौथा षटकार इथे जर अक्षय यांनी जर मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. ओके चला, इथे ग्राउंडचे जे काही सहकारी आहेत त्यांनी एक सूचना दिली आहे की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. जे काही करायचं आहे मैदानाच्या बाहेर जागा आहे तिथे तुम्ही करू शकता आणि त्याचं स्वागत इथे फलंदाजांनी केलंय. एक उतुंग आणि बाहेरचा टोला षटकारासाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. मला वाटतं अक्षयांना ते 500 रुपयांचं पारितोषिक द्यावं लागेल कारण जवळपास 5वा षटकार मारलाय त्यांनी. 5 षटकार आलेत त्यांच्या बॅटमधून कंपाऊंडच्या बाहेरच ना. धावसंख्या इथं आपण पाहतोय 38 धावा झाल्यात. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. जर व्यसन करायचंय तर हे जे कंपाऊंड आहे त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही करू शकता. त्याबद्दल त्यांची काही एक हरकत नाही. इथे पुन्हा एकदा स्वीप शॉट आणि काय बॅटिंग इथे चालू आहे. धावसंख्या इथं आपण पाहतोय 4 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 42 धावा. इथे नुसती बॅटिंग सुरू नाहीये, इथे फटकेबाजी नाहीये, इथे चौकार आणि षटकारबाजी सुरू केली आहे अक्षयांनी. काय बॅटिंग इथे केली जाते. सुरुवातीला असं वाटलं की 53 धावा इथे डिफेंड केल्या जात आहेत की काय, परंतु अक्षय जेव्हापासून बॅटिंगला आलेला आपण बघतोय ना प्रत्येक चेंडूवरती तो तुटून पडलाय आणि प्रत्येक चेंडूवरती प्रहार आहे. डिफेन्सिव्ह त्यांनी बघितलंच नाही खेळताना, आपण तो प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. स्टान्सच बघा आपण. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. फार दूरवरचा षटकार आहे पलीकडच्या नेटला एवढ्या लांब. बाहुबलीच्या फटकाची इथे आपण पाहतोय आठवत करून दिली जाते. धावसंख्या होते ती 48 धावा. अजूनही 6 धावींची गरज आहे आणि हे तिसरं षटक आहे. दुसऱ्या खेळाडूचं नावही सांगायची गरज नाही कारण अक्षय मैदानामध्ये आहे आणि अजितने त्याला दिलेली चांगली साथ.
आजी त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत चारच धावा आल्यात. इथे पुन्हा एकदा षटकार, षटकार मारूनच मॅच जिंकून दिली. किती मारले लागोपाठचे? लागोपाठचे 3 षटकार. मला वाटतं षटकार हॅट्रिक साठी काहीतरी वैयक्तिक पारितोषिक आहे आयोजकांच्या माध्यमातून. काय तिकडे बघा बरं, तिथे त्या बोर्ड वरती लिहिलेलं आहे. बॅक टू बॅक नाही गेलेत, एक चौकार आहे नाही का अक्षय सर? एक चौकार आहे मध्ये, त्यामुळे पुढच्या मॅचला तुम्ही लागोपाठ 3 मारा, 3333 रुपये. परंतु 500 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन पाठवले, आले का? आले ना, तुम्हीच देणार होते का? चला पाठवले तुम्ही ऑनलाईन वरती 500 रुपये आलेले तेवढे घेऊन टाका. आणि मॅन ऑफ द मॅच अक्षय गोंडाकर, तुम्ही इकडेच या, तुम्हाला लगेच इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. चला पुढच्या मॅचचे दोन्ही संघ मैदानामध्ये या लगेच, वेळ अजिबात लावू नका. मला वाटतं आयोजन करणारी टीम देखील इथेच आहे, क्षेत्ररक्षण करणार आहे. अक्षय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या, 500 रुपये देखील तुम्हाला तिथे दिले जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीने. आणि लागोपाठचे 3 षटकार पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला मारावे लागतील, त्यावेळेस 3333 रुपये मिळतील. कारण षटकार चौकार षटकार असं काहीस समीकरण आपण पाहिलं. बॉल ना आहे, आहे शिव योद्धा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेत जावं लागलं, परंतु इथे त्यांना जिंकणं फार गरजेचं आहे. इथे जिंकण्यासाठी 100% एफर्ट द्यावे लागतील, म्हणजे मगाच्या ज्या चुका केल्या ना त्या चुका इथे सुधाराव्या लागतील. काही बॅटिंग मध्ये झाल्या, काही बॉलिंग मध्ये झाल्या, काही क्षेत्ररक्षणामध्ये झाल्या, इथे चूक सुधारणं फार गरजेचं आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये म्हणजे जी मॅच संपली अगदी लवकरच संपवली अक्षय यांनी. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहतोय 60-60 धावांचा एक टार्गेट ठेवलं होतं आणि त्या 60 धावा मात्र इथे पूर्ण करता आल्या नाहीत. परंतु इथे 54 धावा ज्या आपण पाहिल्या ना, अक्षय यांच्या बॅट मधून वेगवान फटकेबाजी, अगदी प्रत्येक चेंडूवरती प्रहार जो करण्यात आला, संघाचे संघनायक